एंगेजमेंटची तारीख आता सांगून टाकतो आम्ही तुम्हाला, जास्त एंडपर्यंत पण नको खेचायला. सो आमच्या एंगेजमेंटची तारीख आहे 10. शुभम आणि त्याची बायको काय करतात, एज्युकेशन काय आहे दोघांचं? माझं एज्युकेशन आहे MBA इन फायनान्स आणि मी जॉब करतो विप्रोमध्ये ॲज अ HR पेरोल अनालिस्ट. आणि तिचं ग्रॅज्युएशन झालंय आणि ती जॉब करते बँकमध्ये. आपण नेक्स्ट क्वेश्चन आपल्या गेस्टचा आलेला आहे की दादाचं आहे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. मेन क्वेश्चन मला पण जाम क्वेश्चन आले याच्यावरती. yes. तर याचा आन्सर असं आहे की हे आहे म्हणजे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. सो जय शिवराय जय महाराष्ट्र. आपला ब्लॉग आज स्टार्ट होतोय आणि ब्लॉग स्टार्ट करायचं आज एकदम स्पेशल डे आहे, कारण आज आपल्या ब्लॉगमध्ये आम्ही बोलणार आहे एक स्पेशल व्यक्ती जो तुमच्या क्वेश्चनचे आन्सर करणार आहे. आणि खूप सारे क्वेश्चन्स आहे कमेंट्समध्ये, खूप जणांना प्रश्न पडलेत का काय कसं काय कोणाचं लग्न आहे कोणाचा भाऊ आहे काय, सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला ब्लॉगमध्ये मिळणार आहे. तर आता आपण बोलूया ते म्हणजे इसकेच्या भावाला शुभमला. ये स्वागत आहे. थँक्यू 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 गाईज फॉर इन्व्हायटिंग मी. माय नेम इज शुभम चिकले आणि मी आहे कोमलचा सक्का भाऊ आणि आमच्या जिजूंचा लाडका साला. चला स्टार्ट करा. तर आपण क्वेश्चन आन्सरचे आता उत्तर देणार आहे. तर क्वेश्चन आन्सर स्टार्ट करूया. आम्ही युट्यूबवर आज ब्लॉग टाकले, कमेंट केलेल्या भरपूर जणांनी, परत इंस्टाग्रामवर पोस्ट केलता. सो स्टार्ट करूया. आणि जी एंगेजमेंटची तारीख आहे ती या ब्लॉगच्या एंडला तुम्हाला समजणार आहे. सो एंड पर्यंत नक्की ब्लॉग बघा, स्किप नका करू, कारण एंड मध्येच तुम्हाला सरप्राईज तुमचं रिव्हील होणार आहे. सो स्टार्ट करूया आजच्या ब्लॉगला. आणि आजचे जे क्वेश्चन्स होते आम्हाला जे विचारलेले ते आज आपण स्टार्ट करूया. आणि नाव तर आम्ही प्रत्येकाचं घेऊ नाही शकत, पर्सनल असतं. सो आम्ही जेवढे पण असेल तेवढे डायरेक्ट आम्ही आन्सर्स क्वेश्चन करणार आहे. क्वेश्चन आन्सर असं एक्झाम वगैरे टेन्शन नाही आलं हो ना, काय बोलतो. ब्लॉगला स्टार्ट करूया आणि थोडेफार आम्ही आमचे जेवढे पण ओळखीचे त्यांची नावं आम्ही घेतो. चला फर्स्टली तर पहिले माझ्या फ्रेंडचा मेसेज मला क्वेश्चन आला आहे जोजोचा, बाबू चालतो का? आता बाबू चालत नाही, आम्ही त्याला जबरदस्ती चालवतो, म्हणजे त्याला आम्ही हात पकडून शिकवतो. म्हणजे उभा उभा राहायला लागला आता बाबू पकडून. लवकर जस्ट बाबूचा पुढच्या महिन्यामध्ये ते क्वेश्चन आन्सर असेल तेव्हा सांगू. तर बाबू चालतो पकडून पकडून चालतो, एकटा नाही चालत, आम्ही त्याला सपोर्ट करतो. सेकंड तर आपली मैत्रिणीच प्रतीक्षा, एंगेजमेंटला बोलवणार आहेस का तसे कपडे घ्यायला? ऑब्व्हियसली एंगेजमेंटला माझ्या फ्रेंड्स नाही आलं तर एंगेजमेंट इनकम्प्लीट आहे आमची. सो फ्रेंड्स तर पाहिजेलच आणि तुम्ही कपड्यांची तयारी घ्यायला आता सुरू करा. आणि कारण आम्ही पण सुरू केलेलं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊया. हर्षचा कोणाचा तरी क्वेश्चन आहे, शुभम दादाचं लग्न कधी आहे? लग्नाचा तर आपला ब्लॉग असेल वेगळा, सध्या तर आपला एंगेजमेंट स्पेशल असेल. सॉरी आम्ही आज गेस्टला इन्व्हाइट केलं तर पण मीच जास्त बोलते. कैसे कैसे लोग रहते यार यहाँ पर. हां काय क्वेश्चन, शुभम दादाचं लग्न कधी आहे? त्या लग्नाचं जसं बोलली कोमल त्याचा ब्लॉग वेगळा होईल, त्यासाठी थोडासा वेट करा. आम्ही तुम्हाला एंगेजमेंट सांगतो सध्या. हा क्वेश्चन आपण लास्टला घेऊया ठीक आहे. आणि हा क्वेश्चन आमच्यासाठी आहे, आर यू टेकन न्यू हाऊस? आम्ही नवीन घर नाही घेते, आम्ही ज्या घरात आहे त्या घरातच आम्ही खूप सुखी आहे. त्यालाच नवीन केलं तुम्ही? त्यालाच आम्ही रिनोव्हेट करत राहतो. शुभम भैया की शादी कब आहे? सो शुभम भैया की शादी तभी है जब हमारी बहन बताएगी तभी. नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाबूचं वेट किती आहे? बाबूचं वेट आहे आता जस्ट काय 8 किलो. 8-8.5 किलो आहे. तर वेट गेन साठी काही टिप्स, कोणाचे वेट गेन साठी काही टिप्स? त्यांच्यासाठी ऑडियन्स इजेसाठी विचारले, जे भेटेल ते खात जावा. चला वेट गेन साठी सांगते, जे एकदमच लुकडे असतील त्यांनी नुसते रोज वडापाव खा, ब्रेड खा मस्त वेगळी. आणि ज्यांना पोट नकोय पण वेट गेन हवाय, त्यांनी काजू बदाम असं डाएट करा ठीक आहे. विचारू शकता का नाही, वेट तर ऑलरेडी खूप गेन झालेले आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया, बाबू झाल्यानंतर ताई हेल्दी आणि फेसला ग्लो आणि ती वाढली कशी का, म्हणजे माझी तब्येत कशी का वाढली? सो माझी तब्येत तर ऑलरेडीच काही वाढलेली नाही आहे, ते रील्समध्ये ना कधी कधी दिसतं पण दिसतं तसं नसतं, कारण मी लुकडं असतं.
काय बोलली टेन्शन मध्ये गेले ट्रॉमा मध्ये गेले. आपण नेक्स्ट क्वेश्चन आपल्या गेस्टचा आलेला आहे की दादाचं आहे लव मॅरेज की अरेंज मॅरेज. मेन क्वेश्चन मला पण जाम क्वेश्चन आले याच्यावरती. तर याचा आन्सर असं आहे की हे आहे म्हणजे अरेंज मॅरेज. मेरा बेटा इंजिनियर बनेगा. अरेंज मॅरेज आहे. आणि म्हणजे शुभमला पण होतं वाटलं का ह्या वर्षामध्ये लग्न होईल असं. आम्हाला पण होतं वाटलं गणपतीच्या अगोदर लग्न होईल. तर कोमलच्या पप्पांच्या मित्राचा की जेव्हा जुळून येतात तेव्हा होतच होतच. ओके. तर पप्पांच्या ह्याच्या कोमलच्या मित्रांकडनं आलेला रिश्ता. तर मित्रांमध्ये त्यांनी दाखवली पोरगी आणि पोरगी पण आवडली आणि खूप मस्त आहे. सो आता फायनली लग्न पण जमलेलं आहे आमचं. तर शुभम आता लाईफ चेंज काय बोलायचं तुला? मला एवढंच बोलायचं की अरेंज मॅरेज आहे आणि आजकालच्या याच्यामध्ये अरेंज मॅरेज होणं खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता आमच्या ब्लॉग थ्रू तुम्हाला सगळ्या प्रथा आणि जेवढे पण आता काय ते असतात ना म्हणजे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है म्हणजे नाही का पद्धती जुन्या पद्धती तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो नक्की तुम्ही ब्लॉग पण बघा. आणि इन शॉर्ट मध्ये तुम्हाला आता लव्ह मॅरेजची स्टोरी समजली आहे. आता अरेंज मॅरेज ची स्टोरी समजेल तुम्हाला कसं असतं. दोन्ही लाईफ बघायला भेटतील तुम्हाला लव्ह आणि अरेंज. मग तुम्ही कम्पेअर करा. यस. टाइम नंतर आता आपण परत एकदा ब्रेक घेतलेला इथे जरा जॉब मधून कॉल आलेला म्हणून आम्हाला जरा थांबावं लागलं. आणि परत आता ब्लॉग स्टार्ट करतोय कंटिन्यू करतोय. तर बाबूचा बर्थडे कधी असतो? सो बाबूचा बर्थडे असतो नोव्हेंबर मंथमध्ये. कधी येतो तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये समजूनच जाईल. अजून त्याच्या बर्थडेला टाइम आहे. आधी आपल्या साखरपुड्याचा पहिले दिवस बाबूच्या बर्थडेच्या पहिले एसकेचा बर्थडे 2 नोव्हेंबरला. पण यावेळी आता कसं बाबू झालं ना आता मला भाव कमी होऊन जाईल. पहिले कसं मला भाव जास्त होता. प्रत्येक महिन्याला 2 नोव्हेंबरला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आता काय एसकेचा बर्थडे नाही. आता पहिले तर माझ्या घरचे काय करायचे दिवाळी आणि बर्थडे म्हणून एकच ड्रेस घ्यायचे. आता काय करणार तेवढं पण नाही येणार मी तुम्हाला सांगते. दुःख काय खतम नाही होता बे. कारण माझा बर्थडे दिवाळीतच येतो. मी लक्ष्मीपूजनच्या दिवशीच झाली आणि 26 वर्षानंतर परत तोच दिवस आलाय का लक्ष्मीपूजनच्या दिवशी माझा बर्थडे आलाय. पण माझं नाव मला वाटतं लक्ष्मी ठेवायला पाहिजे होतं आणि याचं शुभ म्हणजे शुभ लक्ष्मी. पण हे लहानपणी इसकेचं नाव चेंज करूया आपल्या घरी ना. आता इसकेचं नाव लक्ष्मी करूया. हो तू साक्षात लक्ष्मी कशाला बोलते. नेक्स्ट क्वेश्चन. आमच्या घरातली भांडणं जरा साईडला ठेवून क्वेश्चन वर येऊया. बाबूचं फुल रुटीन वगैरे बाबूचे पूर्ण स्पेशल ब्लॉग आम्ही नंतर घेऊ. क्वेश्चन घेऊ. बाबूचं नवीन चॅनल येणार आहे तर त्याच्यावर तुम्हाला बघायला भेटेल बाबूचे पूर्ण रुटीन. प्रेग्नन्सी जर्नी प्रेग्नन्सी जर्नीचा आणि बाबूच्या रुटीनचा असे दोन ब्लॉग आम्ही फिक्स तुम्हाला नक्कीच देऊ. क्वेश्चन आन्सर नाही आमच्याच चॅनल वरती येईल. शुभम दादाचं तर लग्न जमलं. आता सांडी दादाच्या ब्रोचं लग्न कधी आहे? तर नवीनच वर्षामध्ये दादासमोर लग्न आहे आणि मला वाटतं असं डिसेंबर नंतर नोव्हेंबर मध्ये एक प्रोग्राम होणार आहे. रुको जरा सबर करो ते यायचं तर ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. दादाचं आमचं लग्न फिक्स झालेलं आहे ऑलरेडी. फक्त डेट फिक्स करायचं बाकी आहे आणि लवकरच तुम्हाला ते पण ब्लॉग सुद्धा बघायला मिळणार. माझी वहिनी पण तुम्हाला बघायला भेटणार लवकरच. वहिनी वहिनी दोन वहिनी येणार आमच्या घरात. दीदी तुम्ही एवढी कुट काय दीदी तुम्ही एवढे काय दीदी तुम्ही क्युट कसे दिसतात. फेसला काहीच करतात. मी ना फेसला काहीच नाही युज करत. फक्त सनस्क्रीन फक्त सनस्क्रीन युज करते बस. ओके. तुमचा बाबू किती मंथचा झाला आहे प्लीज माझं क्वेश्चन घ्यायला ब्लॉग मध्ये प्लीज. आमचा बाबू आता 11 मंथ्स चालू आहे रनिंग. नेक्स्ट मंथ मध्ये त्याचा फर्स्ट इयर बर्थडे असेल. तुमचा स्वभाव खूप छान आहे. थँक्यू सो मच. नेक्स्ट शुभम दादाच्या बायकोचं गाव कोणतं आहे? महाड. बरोबर. गार्डन गार्डन बहुत मजा आ रही है. शुभम दादा कधी व्लॉग सुरू करेल? सो बोल तू तुझे उत्तर तू सांग. नाही तू सांग. लवकरच शुभम दादाच्या चॅनलवर ब्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला. अजून मी चालू तर नाही गेले चॅनल. इंस्टाग्रामवर आम्ही टाकतो इथे बघून बघून. जरा भरपूर जणांना सजेस्ट करते चालू कर पण हा जॉब वर आहे. मला जॉबवर नाही भेटत. जॉबवर मला टाइम नाही भेटत ब्लॉग करायला. सॅटरडे संडे ट्राय करेल की तो फॅमिली ब्लॉग करायचा. मिनी ब्लॉग करतो आम्ही. ट्रॅव्हल ब्लॉग करतो. जर तुम्ही सपोर्ट केले असंच तर आपण पुढे चालू करूया. शुभमचे इंस्टाग्रामवर मिनी ब्लॉग बघायला भेटत जाईल. पहिले तिकडे जाऊन फॉलो करा. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही घरातल्या मुलाचं आणि कोलॅबोरेशन कसं हँडल करता सगळं? खूप आणि खूप म्हणजे सिच्युएशन असते. तर एवढं
काय सांगतोय, लय डेंजर प्रश्न आहे. अरे खूप डेंजर आहे, कसे तरी आम्ही हँडल करतो. सो गाईज, खरं म्हणजे ना हँडल करायचं कारण आमचे कोलॅबोरेशन आणि शूट पण नसते झाले, तर इसकेची मम्मी बिचारी इसकेला सांभाळते. तर फावडे एवढी कोणती सिच्युएशन येते तुम्हाला एवढी, एवढं खूप म्हणजे खूप सिच्युएशन येते. नाही ठीक आहे, होतं म्हणजे एसकेचा आई आणि वडिलांचा सपोर्ट असल्यामुळे ना होतो कोलॅबोरेशन आमचे शूट आणि कोलॅबोरेशन. बाबू कुठे झाला, बाबूचा क्वेश्चन आला. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया, बाबूच्या ब्लॉगला घेऊ आपण ते क्वेश्चन. तुम्ही सगळं स्वतः सगळ्यात आपण लास्टचे दोन तीन आय एम पी क्वेश्चन घेऊया. त्याच्यामधलं एक की आमचं जे एंगेजमेंट लोकेशन आहे ते कुठे आहे, कुठे लोकेशन? ते लोकेशन आमचं आहे कल्याणमध्ये. सो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, स्पॉट कुठला आहे सांगा प्लीज. आमच्या बेबीचा शूट करायचा आहे तर तो कल्याणला 90 फीटला होता. काय होतं, 90 फीटला सिटी पार्क. हा, सिटी पार्क चांगला स्पॉट आहे, तुम्ही जाऊ शकता. खूप छान फोटोशूट झाला आणि फेवरेट कपल तुम्ही आणि स्वराज खूप क्यूट आहे. थँक्यू सो मच. आणि तर नेक्स्ट क्वेश्चन वर आपण येऊया. हा, लग्न आधी मुली मुलाच्या घरी नाही ना जात? तर हो, नाही जात, पण आमचा एक प्रोग्राम झालेला टिळा, त्याच्या आधी ती कधीच आमच्या घरी आली नव्हती. आणि टिळा झाल्यानंतर आमचं कसं ठरलंय की त्यांनी आमचे क्लोथ घ्यायचे, आम्ही त्यांचे घ्यायचे, ज्वेलरी वगैरे सगळं. सो आता ते शॉपिंग हो, ते शॉपिंग करायचं बोलल्यावर ना येणं जाणं आमचं आता राहिलंच पूर्ण सगळ्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे टिळा झाल्यामुळे त्यांनी तिच्या घरच्यांनी पण अलाउड केलं आणि आमच्या घरच्यांनी पण अलाउड केलंय. सँडी दादाच्या ब्रोचं लग्न कधी आहे? सँडी दादाच्या ब्रोचं लग्न पुढच्या वर्षी आहे, लवकरच. फोटोशूट लोकेशन कल्याण 90 फीट. शुभम दादाला ब्लॉगिंग स्टार्ट करायला सांगा ना. यस, तो विचार करते व्लॉग स्टार्ट करायचे आणि सॅटर्डे संडे तो पण व्लॉग अपलोड काढत जाईल, आधी एडिटिंग करेल आणि मग अपलोड करेल. आणि चॅनल येईल तेव्हा तुम्हाला आम्ही नक्कीच कळवू कोणते चॅनल असेल. कपल चॅनल, कपल चॅनल. तुम्हाला कसे ब्लॉग पाहिजे पण सांगा, व्हिडिओ कसे पाहिजे, कंटेंट कसे पाहिजे, कॉमेडी कंटेंट, जे प्रँक कंटेंट. शुभमचा लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज, आणि तुमचं कास्टची आहे का? येस, आमच्याच कास्टमधली आहे ती, आणि अरेंज मॅरेज आहे. दी तुझ्या सख्या काकाच्या मुली आहेत का? हो, माझ्या त्या दोघी आहेत ना, त्या सख्या काकाच्या मुली आहेत आणि आम्ही तिघी बहिणी आहेत. वहिनीचं शिक्षण किती आहे, काय करते, कुठे राहते, लग्नाची तारीख आणि महिना कोणता आहे? येस, महिना तर नेक्स्ट मंथ आहे आणि लग्नाची तारीख आम्ही फायनली तुम्हाला आता सांगूनच देतो. लग्नाची नाही, सॉरी, हा एंगेजमेंटची तारीख आता सांगून टाकतो आम्ही तुम्हाला, जास्त एंड पर्यंत पण नको खेचायला. सो आमच्या एंगेजमेंटची तारीख आहे 10 नोव्हेंबर. सो दिवाळी झाल्यास तुम्हाला आमचे मस्त एंगेजमेंट असेल आणि खुश खुश खबरची ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल लगेचच. एडिट कोणत्या ऍप वर केले आहे? मस्त आहे, VN मध्ये करतात आणि हजबंडला माझ्या क्रेडिट देते मी, ते खूप छान एडिटिंग करतात. शुभम आणि तुझ्या शुभम आणि त्याची बायको काय करतात? एज्युकेशन काय आहे दोघांचं? माझं एज्युकेशन आहे MBA इन फायनान्स आणि मी जॉब करतो विप्रोमध्ये ॲज अ HR पेरोल अनालिस्ट. आणि तिचं ग्रॅज्युएशन झालंय आणि ती जॉब करते बँकमध्ये, HDFC बँकमध्ये काम करते जॉबला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कोमल तुझा. दीदी लग्नाची तारीख, हा लग्नाची तारीख आपण काढली ना, टाइम आहे अजून एंगेजमेंट साखरपुडा झाल्यानंतर पुढे लग्नाची तारीख काढूया. आणि सगळ्यात मोठा क्वेश्चन म्हणजे सगळेजण मला विचारतात शुभम कोण आहे. शुभम आहे माझा भाऊ आणि दादा म्हणजे आम्ही आमचा यांचा भाऊ असं आम्ही बोलत असतो नेहमी. सो कन्फ्युजन आम्ही तुमचं क्लिअर करून टाकलेलं आहे. तर छोटा आणि मोठा आमचे क्वेश्चन आन्सर ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईबर आणि कमेंट करायला विसरू नका. असेच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. बाय बाय, गुड नाईट ला यू.